दोन आठवड्यांपूर्वी सातारा येथे पूल कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला होता. आम्ही ही बातमी दाखवली होती, याचा पाठपुरावाही केला होता. सातारा जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता यांची भेट देखील घेतली होती. त्यावेळी त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली होती, पण या प्रकरणात वरिष्ठ पातळीवरून हालचाली झाल्या असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव व्ही आर नाईक यांनी या प्रकरणामध्ये सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. हा होता एमकेएन न्यूजचा दणका. काय होतं ते प्रकरण. सातारा जिल्ह्यातील साबळेवाडी रस्त्यावरील पुलाच्या बांधकामावेळी मूळच्या झेलपूर मध्य प्रदेश इथल्या कामगार आशिष वरकडे उर्फ छोटू या 21 वर्षीय कामगाराच्या अंगावरती दगडाचा ढिगारा पडल्याने त्याचा मृत्यू झाला. त्या ठिकाणी काम करत असलेल्या इतर कामगारांनी त्वरित ढिगारा हटवला, मात्र आशिषच्या डोक्यावरती मोठे दगड पडल्याने तो रक्तभंबाळ होऊन जागीच ठार झाला. सातारा ते वेळ कामथी या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात येत आहे. या रस्त्याचा ठेका देसाई ग्रुप ऑफ कंपनीने घेतला आहे. गेले 2 महिन्यापासून या रस्त्याचे आणि रस्त्यावरील विविध पुलाचे काम युद्धपातळीवरती सुरू आहे. साबळेवाडी नजीक असलेल्या पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यावरती आले आहे. बुधवारी सकाळी या पुलाचे सेंटरिंगचे साहित्य काढण्याचे काम सुरू होते. पुलाचे काम करतेवेळी शेजारीच असलेल्या रस्त्यावरील दगड मातीचा ढिगारा अचानक या कामगाराच्या अंगावरती कोसळून हा अपघात झाला. अपघातस्थळी अक्षरशः रक्ताचा सडा पडलेला होता. दरम्यान या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. IRC म्हणजेच इंडियन रोड काँग्रेसच्या नियमानुसार बांधकामाच्या ठिकाणी लावणे आवश्यक असलेले फलक लावण्यात आलेले नाही. BSH नियमानुसार पाळणे आवश्यक असलेले नियम धाब्यावरती बसवण्यात आल्याचे दिसून येत आहे. याकडे कार्यकारी अभियंता यांनी दुर्लक्ष केल्याचं बोललं जात आहे. नियमानुसार कामासाठी लागणारा कच्चा माल कामाच्या ठिकाणाहून लांब अंतरावरती ठेवणे असा नियम आहे. तसेच पुलाच्या कामासाठी लागणाऱ्या हायड्रो पॅकिंगचा वापर करण्यात आलेला नाही. पूल आणि पुलाचा पोहोच मार्ग आणि त्याचा भार धरण्याची क्षमता याविषयीचे हॅलीचे शास्त्रीय सूत्र कुठेही उपयोगात आणलेले नाही. पुलाचे बांधकाम करतेवेळी पाळण्याचे सुरक्षेचे आणि सर्व नियम धाब्यावरती बसवल्याचे दिसून येत आहे. याकडे अधिकारी आणि ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. ठेकेदाराने कामगारांच्या सुरक्षिततेचं कोणतंही साधन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं नव्हतं किंवा कामगारांच्या सुरक्षिततेची कोणतीही साधनं त्या ठिकाणी नसल्याकारणानेच आशिषचा जागेवर मृत्यू झालेला आहे. आणि या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या मृत्यूला ठेकेदारच जबाबदार आहे. सदर ठेकेदारावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही आता आंदोलन छेडणार आहोत. या कामगारांमुळे त्याच्या कुटुंबियांवरतीच आता मोठा आघात कोसळलेला आहे आणि घरचा कमवता गेल्यामुळे त्या कुटुंब पूर्ण अडचणीमध्ये आलं आहे. त्या कुटुंबालाही योग्य न्याय मिळावा. या प्रकरणाबाबत आमच्या प्रतिनिधींनी जेव्हा कार्यकारी अभियंता यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला की अपघात झालेल्या ठिकाणी भूतटकीचा प्रकार आहे. त्या ठिकाणी अनेक उदाहरणे देखील त्यांनी दिली. पहा हा अंधश्रद्धाळू कार्यकारी अभियंता. या अधिकाऱ्यावरती अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा का दाखल करू नये? गाडी पडेपर्यंत गाडी असे 200 मीटर गाडी काय आहे ते स्पॉट असा आहे.
खर तर या साहेबांच्या विरोधामध्ये आधी गुन्हा दाखल करावाच पाहिजे. संबंधित मजुराच्या मृत्यूस या कार्यकारी अभियंत्यास का जबाबदार धरू नये असा खरा प्रश्न आहे. सुरक्षेच्या दृष्टीने वापरण्यात येणारी साधने कामगार वापरतच नाही असेही हे कार्यकारी अभियंता म्हणतात. मात्र हे साहित्य ठेकेदाराने पुरवलेच नाही तर वापरणार कशी हा खरा प्रश्न आहे. आणि हे साहित्य वापरले की नाही हे कार्यकारी अभियंता यांना माहिती नसावे याबाबत देखील शंका उपस्थित होते. या कार्यकारी अभियंत्यांनी आणखीन एक खुलासा केला की दिशादर्शक फलक किंवा सूचना फलक आमचेच लोक चोरून नेतात असा गंभीर खुलासा या अभियंत्यांनी केलाय. आपण रिबन लावूया ऐकलत. याच अधिकाराच्या विभागातील कर्मचारी अशा प्रकारे सरकारी मालमत्तेची चोरी करत असेल तर कुंपण शेत खातय असंच म्हणावं लागेल. मग या अधिकाराच्या विभागातील कर्मचारी अशा प्रकारे चोरी करत असतील तर पोलिसात गुन्हा दाखल करण्याऐवजी त्यांची पाठराखण करणाऱ्या या कार्यकारी अभियंत्यावरती संबंधित विभाग काय कारवाई करणार. मात्र मग या कार्यकारी अभियंत्यांनी चोरांविरोधात पोलिसामध्ये गुन्हा का दाखल केला नाही हा देखील खरा प्रश्न आहे. ठेकेदार धारजीने कार्यकारी अभियंता यांच्यावरती शासन काय कारवाई करणार हे पाहणं पुढील काळात औत्सुक्याचं ठरणार आहे.